आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही, त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना. पण भाजपची साधी चर्चा होत नाही, तिथं काय अवस्था आहे भाजपची ते तुम्हाला निकालामध्ये कळेल. आणि मी सांगायला तात्पर्य असं की काँग्रेसची चिंता मीडियाला फार आहे. प्रश्न विचारतो आहे की ते पत्र दाखवा, असेल ते दाखवा. पण त्यांनी नकार पण दिलं नाही बाळासाहेबांनी. मला बाळासाहेब बोलतच नाही आमच्यासोबत अजूनपर्यंत, त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असेल तर तुम्ही विचारा. मला कुठलीही गोष्ट माहिती नाही माहित मी ते कशाला हो म्हणू. हा वाढदिवस आहे, तुम्ही पण आनंदानं साजरा करा असं माझं म्हणतो. मी सर्वप्रथम आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं राजकीय अजून उत्कर्ष हो अशी सदिच्छा त्यांना देतो. राहिलं आपण असं झालं तसं झालं सांगता, असं कुठलंही झालेलं नाही. स्वतः आपल्याला माहिती असेल की कार्यकारिणीची बैठक जी असते दर 3 महिन्यांनी घ्यायची असते तर काही लोक तर वर्ष घेत नव्हते. आपली मागच्याच महिन्यामध्ये आम्ही नागपूरमध्ये आमची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झालेली होती, पण आज आमच्यासमोर या पोटनिवडणुका आहेत, त्या पोटनिवडणुकीची रणनीती करायची आहे एक. आणि दुसरं या आत्ता झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला जे घवघवीत यश आलं त्या आमदारांचाही सत्कार आणि राहुल गांधींच्या बरोबर कन्याकुमारी ते काश्मीर जे भारतयात्री चालले त्यांचा सत्कार आणि पुढच्या राजनीती पुढच्या रणनीतीच्या बद्दलची कार्यकारिणीची बैठक 15 तारखेला आम्ही ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पक्षाच्या पातळीवर या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाईल. आणि पुन्हा पक्ष ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये आता यश यायला सुरुवात झालेली आहे, जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षाबद्दलचा आहे. आपण पाहिलं असेल की हास्य जोडो प्रोग्रामच्या माध्यमातून राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीरची पदयात्रा केली, त्याच्यामध्ये जनतेचं दुःख त्यांच्या भावना आणि म्हणून आज प्रत्येक गावापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्यापुढे पोहोचून राहुल गांधींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पक्षपातळीवर चाललेलं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की भारतीय जनता पार्टीने जनतेचा मोठा विश्वासघात केला. आजपर्यंत महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये वाढवल्या, छोट्या व्यापाऱ्याला उद्ध्वस्त केलं, पण LIC आणि बँकामध्ये लोकांनी आपला ठेवलेला घामाचा पैसा अडचणीच्या वेळेस त्याची मदत व्हावी त्याच्या कुटुंबात. LIC तर आपल्याला एक कारण की इंदिराजींनी त्या काळामध्ये आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही, त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना. तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता, मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो, काल कसबा विधानसभेमध्ये काँग्रेसनी फॉर्म भरला आणि BJP भरला, आमचे 2 नेते येऊ शकले नाही त्यांच्या व्यक्तिगत कामामुळे, तर त्याची हेडलाईन झाली. पण भाजपची साधी चर्चा होत नाही, तिथं काय अवस्था आहे भाजपची ते तुम्हाला निकालामध्ये कळेल. आणि मी सांगायला तात्पर्य असं की काँग्रेसची चिंता मीडियाला फार आहे, ती ठेवलीच पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये आम्ही चौथा स्तंभाला मानणारी लोक, जे लोक मानत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही दाखवू पण नका, त्याच्या आता काही व्हायचं असेल तर काँग्रेसचे नेते पत्र लिहित आहेत, त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहेत. मला आम्ही तुम्हाला प्रश्न तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. पण त्यांनी नकार पण दिला नाही बाळासाहेबांनी. मला बाळासाहेब बोलतच नाही आमच्यासोबत अजूनपर्यंत, त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असेल तर तुम्ही विचारा. का बोलत नाही, तुमच्याशी काही चर्चा नाही, त्यांच्यामुळे आता त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे तेच विचारतो तुम्हाला. तुमच्यासोबत बोलत असेल तुम्ही आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं ट्विट केलं, तुम्ही फोन केला, काही फोनवर बोलणं झालं गेल्या 2-3 दिवसात बाळासाहेब माझं त्यांच्याशी संपर्क नाही आहे तेच सांगितलं. काल पण आम्ही पुण्याच्या फॉर्म भरायच्या ह्याच्यामध्ये सगळेच नेते आले होते आमचे, अशोक चव्हाणजी होते, सुशीलकुमार शिंदे साहेब होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, सगळे नेते होते, थोरात साहेब पण त्यात यावं असं आमची अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही नेते म्हणा, काही गट म्हणा, तुमच्या विरोधात थेट दिल्लीमध्ये तक्रार करताय की तुम्हाला हटवाय बोललं. हे राजकारण आहे, या राजकारणावर फार काही लक्ष करू नका. काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे, जनतेसाठी लढणं, जनतेच्या हक्कासाठी लढणं, देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी लढणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून माझं ते काम चाललेलं आहे, कोणाला
आयत्यापासून काही गोष्टी पाहिजे असतील, त्यांना करायच्या असतील, तर त्यांना त्याला आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काही नेते बोलतात एक आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आमच्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे त्यांनी बोललंही पाहिजे. हो, हा संपूर्ण वाद तुमच्याकडे आला नाही पण पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी दिला का? नाही, म्हणून मला कुठलीही गोष्ट माहिती नाही माहित नाही, ते कशाला हो म्हणून. हो, हा सगळ्यांचा वाढदिवस आहे, तुम्ही पण आनंदानं साजरा करा असं माझं मत. हो, तुम्ही हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी बाळासाहेब थोरात असो किंवा वरिष्ठ काही नेते असो काँग्रेस यांची भेट घेणार का प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे? काय बोललो की कार्यकारिणीचीच बैठक आम्ही बोलवलेली आहे, निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, तिची रणनीती आम्हाला करायची आहे आणि त्याच्यासाठी कार्यकारिणीचीच बैठक बोलवलेली आहे, त्यामुळे अजून तुम्हाला फार काळजी वाटतं. तुम्हाला असं वाटतं की चांगली अतुल भातखडे यांनी दावा केलेला आहे की काँग्रेसमध्ये आणखी गळती लागेल आणि ज्या पद्धतीने शिवसेनेचं झालं तशात काँग्रेसचं असं त्यांचा दावा आहे. माझं काँग्रेस पक्षाला संपवायचा त्यांचे नेते नरेंद्र मोदी भारत काँग्रेसमुक्त भारत करायला ते निघालेले होते. या काँग्रेसनं यांना हिमाचलात कसं, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तिथं, त्यांचे आहेत की नाही मला माहिती आहे, यांचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथंच आहेत असं मला माहिती आहे. त्या हिमाचलमध्ये हे आपलं हिमाचल टिकवू शकले नाही. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही. या भाजपला तर कसं आहे, त्यांना या एवढ्या गर्मीत ते जॅकेट घालूनच फिरतात, त्यांचं काय कवच आहे त्यांचं मला माहिती नाही, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल फार काही प्रतिक्रिया नाही. मला जनतेची काळजी काँग्रेसला आहे, जनतेचे प्रश्न घेऊन लढणं, कारण की आज LIC चे पैसे गायब झालेत, बँकातले पैसे जनतेचे गायब झालेत, ही काळजी नसेल भाजपला, महागाईची काळजी नसेल, त्यांना हे प्रश्न संपले असतील तर तो त्यांच्यासाठी लखलाव आहे. बेरोजगारी हा त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी नसेल, त्यांना बेरोजगारी संपली या देशातली, त्यांचा असेल तर काँग्रेस लढत आहे, कारण की आज तरुण आत्महत्या करतो आहे, येणारी आमची पिढी आज अडचणीत आलेली आहे, ही लढाई काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे भाजप काय बोलतो त्याच्याकडे आम्हाला लक्ष करायचं नाही, आमचा तो प्रश्न. राहुल गांधीची तुमची काही चर्चा झाली का तुमच्या पार्टीशी असल्याचं बोललं जात आहे राहुल गांधी? एक बघा, हायकमांड या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे, त्याच्यामुळे मी फार काही प्रतिक्रिया, कारण की आखरी निर्णय हायकमांड घेतात, त्याच्यामुळे मला जी जबाबदारी आहे ती पक्षांनी मला जे काम दिलेलं आहे ते मी काम करतो आहे, त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टीकडे या राजकारणाकडे लक्ष द्यायचं आहे. तिचे दोन विधान परिषद जिंकलं, त्यानंतर राहुल गांधींचा काही फोन आला का? नाशिकची पण कॉन्ट्रॉवर्सी होती, एवढ्यात काही बोलणं झालं? बघा, नेत्यांसोबत काय बोललं जातं त्याच्याबद्दलचं मी कुठलंही अभिनंदनासाठी फोन ऐकत खरं, पण हे जे तुम्ही प्रश्न केला की दोन आम्हाला जे घवघवीत यश आलं त्याचाच परिणाम आहे की भाजपच्या पोटाला खूप मोठं दुखलं, कारण की त्यांच्या नाकातला बाल आम्ही काढला, त्यांनी नाकाच्या खालचं सरकार पडलं तर आम्ही नाकातला बाल काढला आणि हाच त्रास झाला. आणि हे जे काही चाललेलं आहे हे चालू द्या, आम्हाला काही त्याचं नाही. मला तर या निमित्तानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही रोज दाखवतात, रोज पेपरला माझी बातमी येते, विरोधात आली तरी काय, जिसका नाम होता उसी को बदनाम किया जाता है. थँक यू. उमेदवारी अर्ज भरला कसब्यामधून, काँग्रेसमध्ये बंडखोरी होत आहे का? अपक्ष उमेदवारी भरला बाळासाहेब जावेकर यांनी. तुम्हाला विड्रॉल पर्यंत खूप सारे पिक्चर क्लिअर होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आमची काळजी फार काँग्रेसच्या मीडियाला आहे, भाजप मीडियाला जास्त आहे, त्यामुळे मला त्यावर आत्ता चर्चा करायची नाही, कारण की ज्यावेळेस ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघामध्येही काँग्रेसच टार्गेट होतं, आखरी जनतेने काँग्रेसला कौल दिला, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जेवढं चालवा निगेटिव्ह चालवलं. मला कुठलीही माहिती नाही, मला कुठलीही माहिती नाही, त्याच्यामुळे प्रतिक्रिया देणं. मला बाळासाहेबांचा आज वाढदिवस आहे हे माहिती आहे.